हिंदूंचं रक्षण करण्यासाठी हत्यार हातात पाहिजेत, समोरचा येणारा अगरबत्ती नाही तलवार घेऊन येईल. रत्नागिरीतील एका कार्यक्रमात निलेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. महिला पत्रकार शिवीगाळ प्रकरणी वामन म्हात्रेंना 13 सप्टेंबर पर्यंत अंतरिम दिलासा, अटकपूर्व जामीन अर्जावरील आजची सुनावणी तहकूब, पुढील सुनावणीपर्यंत कुठलीही कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरून जरांगेंचा थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन, जालन्याच्या घनसावंगीमध्ये जरांगे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. मुंबईच्या अंधेरीमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्ज तस्करीतल्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली, यापुढे ड्रग्ज विकणार नाही, आरोपीनं शपथ घेतली. जनशताब्दी तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस 30 सप्टेंबर पर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादर पर्यंत धावणार, गणेशोत्सव काळामध्ये प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.